आपण गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज हे पाहिलंच आहे तीनची दोनदा बेरीज म्हणजे तीनची दुप्पट गुणाकार म्हणजे संख्येची पट पाच गुणिले चार म्हणजे ची चौपट प्रत्येक डिश मध्ये चार सफरचंद म्हणजेच चार सफरचंद तीन वेळा मिळून बारा होतात हो ना आता आपण दशकाचा गुणाकार पाहणार आहोत प्रथम एखाद्या संख्येला दहाने म्हणजेच दशकाने गुणणे तीन गुणिले दहा म्हणजे तीनची दहा पट तीन तीस तीन गुणिले दहा बरोबर तीस मुलांनो या पहा या दहाच्या नोटा आहेत चला बरं माझ्याबरोबर मोजा आता दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा अधिक दहा, दहा। असं सात वेळा म्हणजेच दहाच्या सात नोटा दशकाची सात पट बरोबर सत्तर रुपये झाले दहा गुणिले सात बरोबर सत्तर एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे एक दशक म्हणजे दहा दशकाने संख्येला गुणणे याचा अर्थ त्या संख्ये इतके दशक असा होतो म्हणून दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे शून्य चाळीस गुणिले वीस हा गुणाकार करताना दोन्ही पैकी एक संख्या दशक रूपात लिहूयात चाळीस गुणिले वीस म्हणजेच चाळीस गुणिले दोन दशक बरोबर ऐंशी दशक बरोबर आठशे म्हणजेच चाळीस गुणिले दोन दशकांचा गुणाकार ऐंशी दशक इतका येईल म्हणजेच दशक म्हणजेच दहा म्हणून ऐंशी दशक बरोबर आठशे एक शून्य उजवीकडे लिहायचा म्हणजेच दशकाने गुणायचं तीस गुणिले वीस म्हणजेच तीन दशक गुणिले दोन दशक हा गुणाकार करताना प्रथम तीन गुणिले दोन बरोबर सहा तीन दशक गुणिले दोन दशक म्हणजेच तीन गुणिले दोन दशक इतके दशक म्हणून साठ इतके दशक अर्थात सहाशे यानंतर त्यापुढे दोन शून्य लिहायचे म्हणजेच सहाशे होतात दोन अंकी संख्या व एक अंकी संख्या यांचा गुणाकार लॅटिस पद्धतीने मोहनने सत्तावीस रुपयांना एक पुस्तक याप्रमाणे तीन पुस्तकांची खरेदी केली त्याने दुकानदाराला किती रुपये दिले असतील आता यासाठी आपल्याला सत्तावीस गुणिले तीन असा गुणाकार करावा लागेल हा गुणाकार आपण चौकट पद्धतीने करूयात प्रथम आपण सत्तावीसची ची फोड करूयात वीस पूर्ण दशक आणि सात सुट्टे म्हणजेच वीस अधिक सात वीस सात गुणिले तीन या वीस अधिक सातला तीन ने गुणूयात प्रथम म्हणजे दोन दशकांना तीन ने गुणूयात वीस गुणिले तीन बरोबर साठ हे साठ आपण इथे लिहुयात आता सात गुणिले तीनचा सा गुणाकार एकवीस येईल आता यानंतर साठ अधिक एकवीस यांची बेरीज करावी लागेल साठ अधिक एकवीस बरोबर एक्क्याऐंशी त्यामुळे एक्क्याऐंशी हा आपला गुणाकार आला आपण ही रीत अशी लिहितो हेच उदाहरण आपण उभ्या मांडणीने करूयात सत्तावीस गुणिले तीन दोन दशक सात एकक गुणिले तीन एकक प्रथम एकक स्थानातील सातला तीनने ने गुणूयात सात गुणिले तीन बरोबर एकवीस एकवीसमधील एक एकक स्थानी तर दोन दशक स्थानी लिहूयात आता दशक दशकस्थानातील दोनला तीनने गुणूया दोन गुणिले तीन बरोबर सहा सहा आणि दोन यांची बेरीज करूयात सहा अधिक दोन बरोबर आठ आठ दशकस्थानी लिहूयात आता पहा गुणाकार एक्क्याऐंशी येतो चौकट पद्धतीने आणि उभ्या मांडणीने गुणाकार सारखाच येतो याचाच अर्थ मोहनला तीन पुस्तकांचे एक्क्याऐंशी रुपये द्यावे लागतील दोन अंकी संख्येने दोन अंकी संख्यांचा गुणाकार बाजारात पस्तीस पेट्यांमध्ये प्रत्येकी बारा डझन आंबे आहेत तर सर्व मिळून किती आंबे होतील यासाठी आपण पस्तीस गुणिले बारा असा गुणाकार करूयात कारण एक डझन म्हणजे बारा गुणाकारांची चौकट पद्धत वापरूयात पस्तीस आणि बाराची फोड करून बरोबर तीस अधिक पाच आणि बारा बरोबर दहा अधिक दोन तीस गुणिले दहा बरोबर तीनशे पाच गुणिले दहा बरोबर पन्नास दहाने गुणून झाले आता तीस गुणिले दोन बरोबर साठ आणि पाच गुणिले दोन बरोबर दहा असा गुणाकार चौकटीत लिहूयात आता आलेल्या गुणाकारांची बेरीज करूयात तीनशे अधिक पन्नास अधिक साठ अधिक दहा म्हणजेच पस्तीस गुणिले बाराचा गुणाकार चारशे वीस इतका येतो चौकट पद्धत आणि उभी मांडणीने गुणाकार तोच येतो आपण काय शिकलो गुणाकार म्हणजे पुन्हा पुन्हा केलेली बेरीज कोणत्याही संख्येला शून्यने गुणल्यास उत्तर शून्यच येते एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे करून तर पहा खालील उदाहरणे चौकटी पद्धतीने आणि उभ्या मांडणीने सोडवा त्रेचाळीस गुणिले पाच तीस गुणिले साठ छप्पन्न गुणिले तेवीस एकवीस गुणिले बारा